विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. गुंड सोडा नाहीतर काय बी करा, आम्ही उठणार नाही. पृथ्वीराज देशमुखांना आंदोलकांचा इशारा, आंदोलक मंत्री विश्वजीत कदमांच्यावरही बरसले. काल सकाळी आमच्या अंगावर गुंड सोडले होते, कारखान्याची माणसं अंगावर येत होती. तुम्ही आमच्यावर गुंड सोडा नाहीतर काही बी करा, आम्ही बिल दिल्याशिवाय कारखान्यासमोर न उठणार नाही, असा इशारा रायगावच्या केन ॲग्रो कारखान्यासमोर आंदोलनाला बसलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केन ॲग्रो कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज देशमुख यांना दिला आहे. संतप्त शेतकरी यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांच्यावरही बरसले. रायगावच्या केन ॲग्रो साखर कारखान्यासमोर गेल्या 2 दिवसांपासून थकीत ऊस बिलासाठी खडापूर तालुक्यातील भांबर्डे साळशिंगे येथील शेतकरी बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज देशमुख यांनी आंदोलकांची कसलीही दखल घेतली नाही. काल सकाळी आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांच्यात झटापट व वाचावाची झाली. या प्रकाराने संतापलेल्या आंदोलकांनी आमच्यावर गुंड सोडा नाहीतर काहीही करा, आम्ही बिल दिल्याशिवाय इथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. काल कारखाना कार्यस्थळावर आलेल्या संग्राम देशमुख यांनाही शेतकऱ्यांनी गरडा घालून अडवले होते. आम्ची बिलं कळायला सांगा, त्याशिवाय आम्ही हलणार नाही, असं सांगत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. गेल्या 2 वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची बिलं रायगाव केन ॲग्रो साखर कारखान्याने थकवली आहेत. शेतकरी हेलपाटे मारून दमले पण बिल दिली जात नाहीत. अखेर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संतप्त शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यावरही टीकास्त्र सोडले. विश्वजीत कदम कृषी मंत्री आहेत, त्यांनी आधी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. केन ॲग्रो कारखान्याने 2 वर्ष झाली बिलं दिली नाही, ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, मग नुकसानीच्या पाहणीचे दौरे काढावेत, अशी भूमिका आंदोलन शेतकऱ्यांनी घेतली. आम्ही भेंडोडे गावचे शेतकरी, काल सकाळी 10 वाजल्यापासून इथं केन ॲग्रो रायगाव या कारखान्यावर ऊस बिलासाठी बसलेलो आहे. ऊस बिलासाठी बसलेलो असताना इथं कारखान्याकडनं आम्हाला पैशाची तर व्यवस्था काही झालेली नाही किंवा कुठलाही निरोप नाही. पूर्ण रात्र सगळ्या शेतकऱ्यांनी इथं हा इथं या मोकळ्या ह्याच्यात फक्त प्लास्टिकचा कागद खाली हातून त्याच्यावर रात्र काढल्या एवढ्या थंडीच्या ह्याच्यात. जिथं आता आम्ही बसलो ह्यो राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेबांचा मतदारसंघ आहे. विश्वजीत कदमांचा मतदारसंघ असून तरी मतदारसंघातला प्रश्न त्यांचे विरोधक आहेत म्हणून त्या प्रश्नाला कानाडोळा करतायत की जाणून बुजून हे सगळं चालू आहे. शेतकऱ्यांना जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी नुसती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी न करता इथं मतदारसंघातले जिल्ह्यात जे काही कारखान्यांचं थकीत बिलाचं ऊस बिलाचं प्रश्न आहे ते पण त्यांनी बघितलं पाहिजे तेवढ्याच गांभीर्यानं. तुम्ही फक्त बांधावर जाऊन फक्त फोटोगिरी नुसती करणार असाल तर ह्या सरकारकडनं लोकांनी काय अपेक्षा ठेवायची का? त्यांनी शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलं मिळवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे केलं पाहिजे, कारखान्यावर कारवाई केली पाहिजे. गेल्या 2 वर्षाची बिलं ऊस थकीत असताना सुद्धा गेल्या वर्षी काही लोकांनी कारखाना चालू केला आहे म्हणून ऊस दिलं आहे, त्याच्यासुद्धा बिलाचं म्हणजे कुठलाही हे नाही, कुठलेही पैसे त्यांना मिळत नाहीत. लोकांनी जगायचं कसं हा त्यांच्यापुढं मोठा एकच प्रश्न आहे. स्वतःचा ऊस गेला आहे, स्वतःच सगळं आहे, एवढं निसर्गाकडनं पूर आला आहे, चक्रीवादळ आलं आहे, सगळ्या एवढं शेतकरी सगळं सोसत आला आहे आणि आता सध्या तरकारीचा तर विषय घटला तर त्याची पण कुठल्याही ह्याला दर राहिलेला नाही आणि दर ज्या गोष्टीला आहे त्याचं आता प्लॉट राहिलेलं नाही. त्यामुळं त्यांनी लोक शेतकऱ्यांना ऊसाचं पैसे तर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण किमान आपल्या मतदारसंघातला कारखाना आहे त्यासाठी तरी त्यांनी मनमोठं करून त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण ही पण कारखाना मतदारसंघातला आहे पण मतदारसंघातला बाहेरचा शेतकरी आहे म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करतायत का? जिल्ह्यातला शेतकरी आहे त्यांच्या शेतकरी असून केन ॲग्रो या कारखान्याला आमच्या साळशिंगे भेंडवडे आणि परिसरातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी 2018-19 आणि 2019-20 असा एक केन ॲग्रोला ऊस पाठवलेला आहे. गेल्या 2 वर्षापासून या कारखान्याकडून शेतकऱ्यांची येणी आहेत आणि त्या येण्यासाठी आम्ही कारखान्याशी पाठपुरावा करतो आहे. वारंवार आम्हाला तारखा दिल्या जात आहेत, साधारणतः या महिन्यामध्ये 7 वेळा या कारखान्यावरती आम्ही आलो.
त्यांच्याकडून लेखी आम्हाला तारीख मिळालेल्या आहेत. 3 ते 4 वेळा त्यांनी लेखी तारखा दिल्या आणि त्यानुसार अक्षरशाही गोरगरीब शेतकरी आहेत. काल सकाळी या ठिकाणी 8 वाजल्यापासून बसलेत आहे, त्या रात्री रात्रभर त्यांनी या थंडीमध्ये घालवले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे आम्ही कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचे पैसे आम्ही मागत आहे, आमच्या घामाचं दाम आम्ही मागत आहे. आम्ही इथं भीक मागायला बसलेलो नाही. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गेल्या 2 दिवसापासून या निर्धावलेल्या प्रशासनाला, कारखाना प्रशासनाला आमच्याशी किमान बोलावं असंसुद्धा वाटत नाही. मी आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी आपणाला विनंती करतो की ह्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि जोपर्यंत आम्हाला हे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. धन्यवाद. माझं नाव हिंदूराव प्रेज जानकर. अण्णा संपतरावान अण्णा होते, ते अण्णाचे कार्यकर्ते चांगले होते कार्यकर्ते. आम्ही त्यांचे काम थोडंफार केले होते, त्यामुळे आम्ही ह्या डोंगरायला आणि गोपूजला ऊस दिला आणि तिने आता 2 वर्षाला आमचं बिल काय दिलं नाही. माझा ट्रॅक्टर कारखान्यानं बँकेने ओढून नेला. आता माझी सूनबाई दवाखान्यात 12 दिन शेदरिंग झाले, मला तिकडे 2 दिवसाला बघायचं सुद्धा जाय झालं नाही आणि माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि मला पैसे 100% माझं मला पैसे मिळायला पाहिजे. पैसे घेतल्याशिवाय मी जाणार नाही दवाखान्यात. माझ्या सूनपैशी कोणसुद्धा नाही. आत्ता एकटी म्हातारी तेवढी आहे, तिचं जेवणसुद्धा जात नाही सरळ वेळेला. असं असताना आमचे पैसे दिलेच पाहिजे, एवढंच माझी विनंती आहे. मी शंकर गणपत दळवी, बेंडोळे गावचा शेतकरी आहे. माझा ऊस या कारखान्याला 80 टन गेलेला आहे. माझा आत्तापर्यंत त्यांनी किडीमिडीनं पैसे दिलेले आहेत, पूर्ण पैसे माझं दिलेले नाहीत. माझं पैसे अजून शिल्लक राहिलेले आहेत. माझं उदरनिर्वाह कम्प्लीट शेतीच्या जीवावर असल्यामुळं, शेतीचा उदरनिर्वाह माझा होत नसल्यामुळं मला हे पैशाची अत्यंत जरूर लागलेली. मला पैशाची जरूर असतानासुद्धा हे टाळाटाळ करते त्यांनी पैशाची आम्हाला दाद देण्याची. आणि 2 दिवस झाला इथे मी बसलो आहे. आम्ही सगळी गावकरी या ठिकाणी सकाळच्या बारी आमच्यावर भाड्याचं गुंड घातले तर गाव घातले तर आणि ही लोकं कोणच येणं झाली ती आमची काही दाद घेण्याची, आम्हाला काही ती पैसे देणं झाली ती. तर आमचं पैसे दिल्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही. वेळ पडली तर आम्ही आज आत्मदहन करायची इथं आमची तयारी आहे आणि मी तर तयारी केलेली. तरी गावचं वचनं मी माझ्या गावचं संपूर्ण पैसे अधिक माझं पैसे इथं 1 रुपया न 1 रुपया संपूर्ण बिल द्यावं. मला काही त्यांची भीक नको आहे, फक्त माझ्या कष्टाचंच मला पैसे मिळालं पाहिजेत. आम्ही शेतात कष्ट केलेलं आहे, आमचं त्याचं पैसे आम्हाला मिळालं पाहिजेत. ह्याच्यासाठी आम्ही जीव गेला तरी चालेल. आम्ही आता इथं उद्या नाही दिलं 24 तासात पैसे तर आत्मदहनाची तयारी करणार आहे. विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉप ही खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजाराणी कपाट, सहावे बक्षीस Redmi 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना up to 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे.